नमस्कार रेसिपीज बाय ललितामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत केक कसा बनवायचा तो पण एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि झटपट कुठलंही बेकिंगचं टेन्शन नाही अगदी घरातल्या साहित्यांपासनं आणि तो पण पार्ले बिस्किटपासून तर खूप इझी आहे खूप पटकन होणारं आहे कुठलाही वेळ न घालवता आपण बघूया आपल्याला लागणारं ला 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 साहित्य काय आहे ते इथे मी बिस्किट घेतले आहे हा जो पॅकेट आहे असे मी चार पॅकेट्स घेतले आहेत म्हणजे तुम्ही ट्वेंटी रुपीजवाला एक पॅकेट घेऊ शकता किंवा पाच पाचवाले तुम्ही चार पॅकेट घेऊ शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक कप दूध चार चमचे पिठी साखर पाऊन कप तेल इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतला आहे आणि आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इनो पण टाकू शकता इनोचं जे लेमनवालं पॅकेट आहे ते एक पॅकेट तुम्ही टाकू शकतात आता आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे मी इडलीचाच कुकर प्रेफर करते नेहमी आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ मी बारीक मीठ घेतलं आहे जाड मीठ आपल्याला घ्यायचं नाही आहे जाड मिठा आणि होईल जेव्हा आपण कुकरचं झाकण लावणार त्यावेळेला ते सगळं उडणार आणि आपल्या केकच्या टीनमध्ये जाणार आणि प्रॉपरली केक फुलणार पण नाही इट लाईक तो ओलसरच राहणार जसं बॅटर आहे तसाच केक राहणार सो इथे मी सगळं मीठ टाकून घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला आता आपल्याला एक स्टँड घ्यायचं आहे आणि ते स्टँड कुकरमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ह्या स्टँडवर आपण आपला केकचा टीन ठेवणार आहे सो कुकर त्यामध्ये मीठ आणि स्टँड हे सगळं आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून तुम्ही जर आ, कुकर घेतला असेल तर त्याची शिट्टी आणि त्याचं रिंग दोघंही काढून घ्यायचे आणि मग तो यूज करायचा पण काही वेळेस काय होतं की म कुकर जर आपण तसाच ठेवला त्या कुकरमध्ये रिंगचा प्रॉब्लेम येतो आणि रिंग खराब होऊन जाते त्यामुळे मी इडलीचाच कुकर प्रेफर करते इथे मी केक टीन घेतला आहे आता आपण ह्या केक टीनला ब्रशने ऑईल लावून घेऊ पूर्ण टीनला आपल्याला ऑईल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या सहाय्याने ज्याने करून आपला केकचं बॅटर जेव्हा आपण त्यामध्ये टाकू आणि जेव्हा आपला केक होणार कंप्लीट त्यावेळेला ते पूर्ण चिपकणार नाही आणि प्रॉपरली आपला केक पण निघणार सो इथे मी तेल लावून घेतलं ला आहे तुम्ही बघू शकतात हलकं तेल लावून घेतलं ला आहे मी टीनला आता हा टीन आपण साईडला ठेवू पुढच्या कृतीकडे वळूया इथे मी मिक्सरचा जार घेतला आहे त्या जारमध्ये आपल्याला बिस्किट्स जे आहेत ते सगळे हाफ हाफ करून आपल्याला टाकायचे आहेत एका बिस्किटाचे दोन तुकडे करून आपल्याला ते मिक्सरच्या जारमध्ये सगळे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही माझी रेसिपी जर पहिल्यांदा बघत असणार तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्हाला उजव्या हाताला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल ते नक्की क्लिक करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीजचे अपडेट्स येतील आणि तुम्ही कुठलीही रेसिपी मिस करणार नाहीत बघायला सो इथे माझे सगळे बिस्किट टाकून झाले आहे आता आपल्याला याची एक बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे इथे माझी पावडरही तयार करून झाली आहे तुम्ही चेक करू शकतात की किती फाईन पावडर आहे एकदम सॉफ्ट करायची आहे एकदम बारीक करायची आहे कुठलेही क्रंबल्स नको आहे आपल्याला बिस्किटचे आता आपण ही पावडर एका बाऊलमध्ये काढून घेऊ ही पावडर सगळी आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे ही पावडर सगळी बाउलमध्ये काढून झाली आहे आता मी यामध्ये चार चमचे पिठी साखर टाकणार आहे जर तुम्ही पिठी साखर नसेल तर तुम्ही चार चमचे साखर जेव्हा मिक्सरमध्ये आपण बिस्किट दळणार त्यावेळेस टाकू शकतात आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही, तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात यामध्ये तुम्ही पार्ले बिस्किटही यूज करू शकतात किंवा तुम्ही ओरिओचंही यूज करू शकता किंवा कुठलेही क्रीम बिस्किट जे असतील चॉकलेट फ्लेवरमध्ये ते तुम्ही यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला चॉकलेट फ्लेवरचा केक भेटेल इथे माझं सगळं मिक्स करून झालं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत आता दूध दूध मी एक कप घेतलं आहे पण आपल्याला ते एवढं लागणार ला नाही सो आपल्याला थोडं थोडंच करून टाकायचं आहे ज्या करून आपलं जे बॅटर आहे ते जास्त पातळ होणार नाही जर जा बॅटर जास्त पातळ झालं तर आपला केक फुलणार नाही आणि त्याला खूप वेळ लागणार बेक होण्यासाठी सो इथे लागेल तसंच दूध टाकायचं आहे इथे मी अजून थोडं दूध टाकून आपलं बॅटर पूर्ण सॉफ्ट करून घेते आपल्याला हे बॅटर एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे तुम्ही ज्या डायरेक्शनने फिरवत आहात त्याच डायरेक्शनने फिरवायचा तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज केलं तर त्याच डायरेक्शनने किंवा क्लॉकवाईज केलं तर त्याच डायरेक्शनने कारण यामध्ये काय होतं कधी कधी बेकिंगचाही प्रॉब्लेम येतो किंवा तुम्ही कट अँड फोल्ड मेटर मेथड पण यूज करू शकता इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर पूर्ण फ्लो इन कन्सिस्टन्सीमध्ये आहे इथे जेवढं दूध वाप घेतलं होतं त्यातलं थोडं दूध उरलेलं आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत वन फोर्थ कप तेल यामध्ये सनफ्लावर ऑईल किंवा सोयाबीन ऑइलच यूज करा आ, शेंग तेल किंवा शेंगदाणा तेल वापरल्यावर वा केकला खूप वास येईल स म्हणून आपल्याला सनफ्लावर ऑइल किंवा जॅमिनी किंवा सोयाबीन हेच ऑइल यूज करायचे आहेत तेल का यूज करायचं तेलाने आपल्या केकला एकदम सॉफ्ट टेक्शर येतं आणि जेव्हा आपण खातो तेव्हा ते आपल्या घशामध्ये अडकत नाही इथे माझं सगळं मिक्स करून झालं आहे आपण आता बेकिंग पावडर टाकणार आहोत मी हाफ टी स्पून बेकिंग पावडर घेते आहे बेकिंग पावडर घेताना पूर्ण चमचा भरून नाही घ्यायचा आपण चमचा भरल्यानंतर हाताने था त्याला एक फ्लॅट करायचा आहे उरलेलं जे बेकिंग पावडर आहे ते काढून टाकायचं आणि फ्लॅट जेवढा चमच्यामध्ये आलं ते आहे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेव्हा तुम्ही बेकिंग पावडर टाकता त्यानंतर आपल्याला केकचं बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही असेल किंवा बेकिंगची जी प्रॉपर्टी असतात त्या सगळ्या निघून जातात जास्त वेळ जर जा ठेवल्याने मी इथे घेते आहे व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला इसेन्स ऑप्शनल आहे तुम्ही स्किप पण करू शकतात मी हाफ टी स्पून व्हॅनिला इसेन्स घेतला आहे आपल्याला हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं एक आहे एकदा तुम्ही जेवढं केकचं बॅटर मिक्स करणार तेवढा तुमचा केकचं बॅटर फ्लफी होणार आणि तेवढा केक तुमचा स्पॉन्जी होणार इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम फ्लोईंग आहे आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे याच्यापेक्षा जास्त पातळ जर केली तर आपला केक प्रॉपरली बेक होणार नाही आता आपण हे सगळं जो टीन तयार केला होता ऑइलने ग्रेस करून त्यामध्ये आपण टाकून घेऊ तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी कळेलच किती परफेक्ट आहे ते इथे मी सगळं केकचं बॅटर काढून घेतलं आहे टीनमध्ये आता आपल्याला हा टीन जो आहे तो टॅप करायचा आहे ज्याने करून त्याच्यामध्ये जे एअर बबल्स असणार इथे तुम्ही बघू शकता एअर बबल्स दिसत आहेत ते एअर बबल्स पूर्ण निघून जाणार आणि आपला केक प्रॉपरली बेक होईल जर जा जास्त एअर राहिली त्याच्यामध्ये तर आपला केक प्रॉपरली फुलणार नाही आपला हा कुकर प्री झाला आहे पूर्ण त्यामध्ये आपण आता हे केकचं टीन ठेवणार आहे केकचं टीन ठेवल्यानंतर आपल्याला कम्प्लीट तीस मिनटानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे त्याआधी जर उघडलं त्यामध्ये जी एअर असते जी गरम वाफ असते ती पूर्ण बाहेर येते आणि गार वाफमध्ये जाऊन आपला केक पूर्ण बसून जातो आपण आता तीस मिनटं वेट करू आणि तीस मिनटानंतर आपण केक कसा झाला आहे ते चेक करू इथे आपले तीस मिनटं झाले आहेत आता आपण केक बघूया आपला केक छान असं फुलला आहे तुम्ही यामध्ये चाकू किंवा टूथपिक घालून बघू शकता जर मध्ये कच्चा असेल तर परत अजून पाच मिनटं ठेवायचा बट आपला प्लेन निघाला आहे सो त्यामुळे काही अडचण नाही आपण आता हा केक काढून घेऊ आणि याला थंड करायला ठेवू केक पूर्ण थंड झाल्यानंतरच तो आपल्याला काढायचा आहे त्याचे जे एजेस आहे जे काट आहे ते ऑटोमॅटिकली सुटतात आणि आपला केक इझिली बाहेर निघतो आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे ज्याने करून आपला केक गार होईल आणि तो बाहेर निघेल तुम्ही चाकूच्या सहाय्याने जे साईडचे जे, जे एजेस असतात ते काढून घेऊ शकतात जर तो केक साईडने जर चिपकला असेल तर तो, तो काढताना आपला तुटून जाईल त्यामुळे तुम्ही हे एजेस चाकूच्या सहाय्याने तुम्ही मोकळे करू शकतात इथे आपल्याला थोडा वेळ गार करायला ठेवायचा आहे केक बऱ्यापैकी आपला केक गार झाला आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाला आहे असं आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि तो टर्न करायचा आहे इथे मी केक काढून घेतला खूप सॉफ्ट झाला आहे आणि आपले जे क्रॅक्स आले आहेत ते याच्यासाठी आले आहे की तेवढा स्पॉन्जी आपला केक झाला आहे इथे मी चाकूने कापते केक तुम्ही बघू शकता खूप हलका आहे आणि स्पॉन्जी पण आहे खूप सॉफ्टनेस आला आहे केकला आपल्या प्रकारचं बेकिंगचं टेन्शन नाही आणि वाटत पण नाही आपण की हा पार्ले बिस्किटपासून बनलेला आहे कारण त्यामध्ये आपण वॅनिला इसेन्स टाकतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा उद्या भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो गुड बाय